नमस्कार हेल्थ प्लस टेस्ट या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज ह्या व्हिडिओमध्ये आपण एक स्किन ब्राईट करणारे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टविषयी माहिती बघूयात प्रत्येकाला वाटतं आपली त्वचा ही खूप सुंदर असावी आपण दिसतो त्यापेक्षा अजून जास्त सुंदर असावं किंवा ज्यांचा कलर सावळा आहे त्यांना तर हा स्किन ब्रायटनिंगचा प्रॉब्लेम हा खूप जास्त फेस करावा लागतो तर आज तुम मी तुमच्यासाठी एक प्रोडक्ट सर्च केलं आहे म्हणजे असं मी काय कोणतं पेड प्रमोशन वगैरे कुठलंच काही करत नाही मला जे प्रोडक्ट योग्य वाटतात त्याची मी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवत असते तर आजचं जे मी प्रोडक्ट पाहिलं आहे त्या क्रीमचं नाव आहे लोटस हर्बल व्हाईट ग्लो स्किन ब्राईटनिंग जेल म्हणजे लोटस कंपनीचं आहे मेडिकलमध्ये जाऊन तुम्ही लोटसचं स्किन ब्राईटनिंग जेल जरी मागितलं तरी ते तुम्हाला मिळून जाईल मी ज्या ऑनलाइन ऑनलाईन हे बघितल्याची पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन वगैरे काढली तरी खूप छान प्रोडक्ट आहे आणि फोर पॉईंट सिक्स रेटिंग्स आहेत त्याला म्हणजे अगदी चांगल्या प्रकारे रेटिंग्स आहेत हे जो लोटस व्हाईट ग्लो आहे याच्यामध्ये काय काय आहे यामध्ये ल्युक्युरस एक्स्ट्रॅक्ट आहे बेरी बेरी ग्रेप एक्स्ट्रॅक्ट आणि मिल्क एन्झम आहे तर ह्या सर्वांचा यूज काय आपली जी स्किनचा कलर जो डार्क आहे किंवा स्किनवरती जर एखादा स्पॉट असेल किंवा काळे डाग असतील तर ते सर्व घालवायचं आणि स्किन एकदम नॉर्मल आणि ब्राईट बनवण्याचं काम ह्या सर्व कंटेंटचं आहे मग ब्राईट करतात म्हणजे कसं ब्राईट करतात तर आपल्या स्किनला जी नरिशमेंट कमी पडते ती पूर्ण नरिशमेंट किंवा जे पोषक घटक आहे ज्याची कमतरता आहे ते पूर्णपणे डिमांड आपल्या बॉडीची कवर करतात आणि आपल्या स्किनला एकदम ग्लोईंग बनवतात आपल्या स्किनमधल्या ज्या ब्लड व्हेसल्स आहेत त्यांचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते एकदम नॉर्मल करायचं म्हणजे आपण जर रेग्युलर मसाज वगैरे जर केला तर आपली स्किन आहे ती चांगली हेल्दी होईल सॉफ्ट होईल पण आपण ते तसं काही करत नाही परंतु ह्या ज्या क्रीममधले हे जे कंटेंट आहेत ते आपोआपच आपल्या स्किनमधलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते नॉर्मल करतात इम्प्रूव्ह करतात आणि त्यामुळं ही क्रीम लावल्यानंतर तुम्हाला तुमची स्किन एकदम सॉफ्ट जाणवेल एकदम ताजी जा झालेली जाणवेल आणि ज्यावेळेस आपल्या त्वचेमध्ये पूर्ण हायड्रेशन वगैरे असतं आपण भरपूर पाणीही पितो त्या लोकांची त्वचा एकदम सॉफ्ट असते ताजी तवानी असते आणि तोच सेम अनुभव आपण ज्यावेळेस ही क्रीम लावतो त्यावेळेस तुम्हाला नक्की येईल आता बघूयात की ही क्रीम लावायची कशी तर अगोदर तुम्ही स्किनची सेन्सिटिव्हिटी चेक करा तुमची स्किन जर एखाद्या गोष्टीला सेन्सिटिव्ह असेल किंवा तुमच्या स्किनला जर काही काहीच होत नसेल तर एकदम थोडी क्वांटिटी आपल्या कानाच्या मागे लावायची जर तुम्हाला चरचर वगैरे जाणवायला लागली तर ती क्रीम तुम्ही वापरू नका परंतु जर काही नाही झालं तुमची स्किन जर एकदम कोणत्याही गोष्टीला म्हणजे लगेच जाणवत आपल्याला सेन्सिटिव्हिटी वगैरे आहे की नाही जर सेन्सिटिव्ह नसेल तर तुम्ही बिंदास्त वापरू शकता शक्यतो कोणत्याही अशा आपण ज्या क्रीम वापरतो त्या रात्री लावायच्या कारण दिवसा जर आपण ती क्रीम लावलो आणि सूर्यप्रकाशामध्ये जर गेलो तर त्याची जी हिव्ही किरणं आहेत ती रॅडिएशन जे आहे तो त्वचेला हार्म करतात त्यामुळं ही क्रीम रात्री लावायची लावल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं मसाज करायचा तुम्ही चेहऱ्यावरती मानेला पण लावू शकता फक्त डोळ्यात वगैरे जाणार नाही याची काळजी घ्यायची क्रीम लावल्यानंतर एक दहा पंधरा मिनटं ठेवून चांगला मसाज वगैरे करायचा आणि आपल्याकडं जो कॉटन स्वॅब असतो म्हणजे कापसाचा बोळा असतो त्याने ती वर्षी उरलेली जी क्रीम आहे ती पूर्णपणे काढून घ्यायची आणि त्वचा क्लीन ठेवायची आणि तसंच झोपू शकता किंवा तुम्हाला जर रात्रभर नसेल ठेवायची तर एक अर्धा तास ती चेहऱ्यावरती तशीच ठेवा आणि रात्री चेहरा धुवून झोपा तुम्हाला अगदी काही दिवसातच याचे बेस्ट रिझल्ट जाणवतील जर तुम्हाला ही क्रीम मेडिकलमध्ये अवेलेबल नाही झाली शक्य असेल तर त्या मेडिकलवाल्यांना सांगायचं की तुम्ही अवेलेबल करू शकता का जर अवेलेबल नाही झाली तर कोणत्याही ऑनलाईन साईटवरून तुम्ही मागवू शकता फक्त ट्रस्टेड असावी यूज करताना त्याची एक्सपायरी डेट चेक करा आणि मग वापरू शकता जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू शेच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद